राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धामणगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिली भेट। आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट दिली। धामणगाव येथे तालुक्यातील वसाड या गावातील अनिल गवई या शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्यामुळे बोगस बियाण्यामुळे आत्महत्या केली होती, त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी आज त्यांच्या परिवाराला वसाड येथे जाऊन भेट दिली। यावेळी आमदार बच्चू कडू स्वतः त्या कुटुंबियांचे सांत्वन करून प्रशासनामार्फत योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले। सह्याद्री माझा न्यूजसाठी अंकित ठाकरे धामणगाव। हिंडा पेरावं लागलं आणि दुसरी गोष्ट का जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जे कर्ज वेळेत द्यायला पाहिजे होतं ते त्याला दिलं जाणं, या दोन्ही गोष्टीचा आपण तपास आता तहसीलदाराला सांगितलं, त्या दोन्ही गोष्टीचा तपास करा, तीन दिवसात अहवाल सादर करा आणि याच्यात जे दोषी असेल त्याच्यावर 306 दाखल कसा करता येईल तो सुद्धा प्रयत्न आमच्याकडून केला जाणार आहे। मी आत्ताच आयुक्तासोबत बोललो, कृषी आयुक्तासोबत, कारण बियाण्याच्या बाबतीत हा जो आत्ता घोळ सुरू आहे सगळ्या इथे तो अत्यंत वाईट आहे। एकतर टाईम पिरियड जो वेळ आहे तो निघून गेला तर मग दुबारा पेरणी करण्यात काही अर्थ उरत नाही। एकदा पेरणी झाल्यानंतर बियाणं बेकार निघणं म्हणजे मी पाहतो का सगळ्यात मोठं जर धोका आणि नुकसान झालं होत असेल तर यावेळेस होतो। केलेल्या पेरणीमध्ये जे काही आम्हाला वेळ द्यावं लागतं, शेतकऱ्याला खर्च येतं आणि तो वेळ पुन्हा येईल आणि पाणी येणार ते हे शक्य नाही आहे। म्हणून बियाण्यासंदर्भात एक चांगला कायदा सरकारनं करावा जेणेकरून त्याच्यात फौजदारी गुन्हे दाखल कंपनीवर झाले पाहिजे। सध्या कुठलाही कायदा आम्ही पाहतोय त्या बियाणाच्या बाबतीत, बेकार बियाण्याच्या बाबतीत, बोगस बियाण्याच्या बाबतीत कुठलाही कायदा नाही आहे आणि फक्त महाराष्ट्र सरकार पहिलं सरकार आहे का किमान त्याच्यावर पंचनामे करून ग्राहक मंचात जाण मग त्याच्यावर मोबदल्यासाठी भांडा ही अतिशय वाईट गोष्ट आहे। येत्या 6 महिन्यात यावर नवीन कायदा निर्माण करावा असंही आमची आग्रही भूमिका सरकारसोबत राहील आणि ज्या कंपनीनं आत्ता सध्या किमान बियाणंच देऊ वापस करू नये तर त्याचा खर्चसुद्धा दिला पाहिजे। याबाबतीतसुद्धा मी आयुक्ताशी बोललो आणि आत्ता उद्योगसाहेबासोबतसुद्धा बोलणार आहे जेणेकरून बियाणासोबत त्याचा खर्च दिला गेला पाहिजे तसे आदेश कंपनीला करावे अशीसुद्धा आम्ही